मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये मिळणारी प्रवास भाड्यातील सवलत बंद झाली आहे. ती कधी सुरू होणार याबाबतचे अनेक व्हिडिओज, बातम्या किंवा मेसेजेस आपल्याला सोशल मीडियावर अथवा इतर माध्यमांमध्ये बघायला मिळतात. परंतु यामागचे सत्य काय आहे? किंवा खरंच प्रवास भाड्यातील सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा सुरू झाली अथवा होणार आहे का? सरकार याबाबत प्रयत्नशील आहे का? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, तर तीन मुद्दे आज स्पष्ट होणार आहेत. काय माहिती उपलब्ध आहे, यापूर्वी काय निर्णय घेण्यात आले होते आणि अलीकडेच ज्येष्ठ नागरिक रेल्वे कन्सेशन बाबत काय प्रयत्न करण्यात आले आहेत. सर्वप्रथम काय माहिती उपलब्ध आहे, जर तुम्ही सीनियर सिटीजन रेल्वे कन्सेशन असे टाकून सर्च केले तर IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवर कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये किती सवलत रेल्वेमार्फत दिली जाते याची सविस्तर माहिती सांगणारी एक फाईल आपल्याला मिळते, ज्यामध्ये 60 वर्षीय पुरुष प्रवाशांना प्रवास भाड्यात 40% आणि 58 वर्षीय महिला प्रवाशांना 50% सवलत असल्याचे समजते. तसेच सवलत कशी मिळवता येईल याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता जर व्यवस्थित पाहिले तर या डॉक्युमेंटवर कुठलीही तारीख नमूद केलेली नाही. तसेच इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील फॅसिलिटीज एक्सटेंडेड टू सिनियर सिटीजन म्हणून हीच सर्व माहिती समोर येते, ज्यातही तारीख नमूद नाही, ज्यामुळे ही सवलत अजूनही मिळते का याबाबत शंका उत्पन्न होते. आपल्या चॅनलवरही अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या कमेंट्स आम्हाला मिळाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट सवलत का नाही, किंवा ती कोरोना काळात बंद झाल्यानंतर अजूनही सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे ती सुरू करण्याचीही मागणी ज्येष्ठ नागरिक करत असल्याचे समजते. त्यातच सोशल मीडियावर अनेक वेळा आपण अशाही बातम्या बघतो ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यातील सवलत रेल्वे पुन्हा 1 जुलै 2022 पासून सुरू करणार अशी माहिती दिलेली आहे. परंतु भारतीय रेल्वे खात्याने ही माहिती फेक म्हणजे खोटी असल्याचे कन्फर्म केले आहे. याच ट्विटमध्ये सध्या फक्त दिव्यांग, पेशंट्स किंवा रुग्ण आणि विद्यार्थ्यांनाच रेल्वेमध्ये सवलत दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी काय निर्णय घेण्यात आले होते? मित्रांनो, खरं सांगायचे तर रेल्वेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत सध्या बंद आहे. याबाबत दिनांक 19 मार्च 2020 रेल्वे मंत्रालयाने सविस्तर माहिती प्रसिद्ध केली होती, ज्यानुसार कोविड विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि वृद्ध नागरिकांना प्रवासाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या विशेष सवलती काढून अत्यावश्यक नसलेला प्रवास करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. भारतीय रेल्वेने 20 मार्चपासून अनारक्षित आणि आरक्षित विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांचे सवलतींचे बुकिंग बंद केले होते. सिनियर सिटीजन कन्सेशन पुन्हा सुरू व्हावे याकरिता काय प्रयत्न केले जात आहेत? मित्रांनो, स्टँडिंग कमिटी ऑन रेल्वेज या समितीमार्फत 2021-22 पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ऑफ इंडियन रेल्वेजच्या सादर करण्यात आलेल्या 8व्या रिपोर्टच्या पॅरेग्राफ नंबर 14 समितीने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास भाड्याच्या सवलतीसाठी शिफारस केली आहे. हा रिपोर्ट लोकसभा व राज्यसभेमध्ये 4 ऑगस्ट 2022 सादर करण्यात आलेला आहे, ज्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये 40-50% सवलत यापूर्वी देण्यात आल्याची समितीने नोंद केली आहे. आणि दुसरीकडे गिव्ह अप म्हणजे प्रवास भाड्यावरील सवलत त्याग करा अशी योजना, ज्यात नागरिक स्वेच्छेने संपूर्ण प्रवास भाडे भरण्यास तयार आहे, ती ऑफर केली गेली. या स्कीमबद्दल समितीने असेही सुचविले आहे की ज्येष्ठ नागरिकांमध्ये या स्कीमचा जास्तीत जास्त प्रचार आणि जनजागृती केली जावी, ज्यामुळे फक्त गरजू प्रवाशांना याचा लाभ मिळू शकेल. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या कार्यवाहीच्या उत्तरामध्ये असे म्हटले आहे की दिव्यांग व्यक्तींच्या 4 कॅटेगरीज, पेशंट व विद्यार्थ्यांच्या 11 कॅटेगरीज वगळता इतर सर्व प्रवास भाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती कोविड काळामध्ये 20 मार्च 2020 खंडित केल्या गेल्या आहेत. म्हणून सध्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जात नाही, ज्यामुळे सवलत त्याग करा किंवा गिव्ह अप ही योजनाच लागू होत नाही. सरकारच्या या उत्तरात कमिटीने नोंद केली की ज्येष्ठ नागरिक प्रवास भाडे सवलत कोविड महामारी दरम्यान बंद करण्यात आली होती. आता समितीचे असे मत आहे की रेल्वेची सामान्य स्थितीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, म्हणून त्यांनी प्रवाशांच्या विविध श्रेणींना दिलेल्या सवलतींचा विचार केला पाहिजे. समितीची अशीही इच्छा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविडपूर्वी रेल्वे प्रवास भाड्यात
जी सवलत उपलब्ध होती त्याचे कमीत कमी स्लीपर क्लास आणि थर्ड एसी साठी तातडीने पुनरावलोकन आणि विचार केला जावा, जेणेकरून असुरक्षित आणि खरोखर गरजू ज्येष्ठ नागरिक या सुविधांचा लाभ घेऊ शकतील। तर मित्रांनो, या रिसर्चवरून असे समजते की कोविड नंतर बंद झालेली सवलत अजूनही सुरू झालेली नाही, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवू नका। आशा करतो की या स्पष्टीकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीकरिता काय प्रयत्न सुरू आहेत याची तुम्हाला कल्पना आली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू, जय हिंद, जय महाराष्ट्र।